आणि आज आमदार अपात्रतेसंदर्भातली दुसरी महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे आपल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करतील, एक बैठक घेतील अशी माहिती आहे. आज विधानसभा अध्यक्षांच्या समोर नेमकी भूमिका काय मांडायची याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, आज प्रत्यक्ष आमदारांना उपस्थित राहणं कदाचित कंपल्सरी नाही, पण वकिलांच्या मार्फत भूमिका स्पष्ट करायची, ठाकरे गटाकडनं काय खबरदारी घेतली जाते? नंतर पावते आपण दुपारी 3 वाजता विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या समोर या सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागच्या वेळी पाहिलं आपण सुनावणीमध्ये की सर्व आमदारांचे आहे ते बोलवण्यात आलेलं होतं, मात्र यावेळी आमदार उपस्थित नसतील ते चालेल, मात्र त्यांची भूमिका मांडण्यासाठी त्यांचे वकील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आज नेमकी काय भूमिका मांडायची या संदर्भातली चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कायदेतज्ञांची बैठक बोलवलेली आहे. थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल, कदाचित ही मातोश्रीच्या बाहेर सुद्धा बैठक होऊ शकते. आणि नेमकं आज काय काय स्ट्रॅटेजी आखायची यावरती चर्चा होणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने जे आहे ते आदेश दिल्यानंतर आज सुनावणी होती, त्यामुळे साहजिकच आहे ठाकरे गटाकडून सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा विलंब होत अशा प्रकारचा आरोप केलेला होता. त्यामुळे या सगळ्या याला कसं उत्तर द्यायचं किंवा शिंदे गटाकडनं ज्या प्रकारे प्रश्न उपस्थित केला होता की आम्हाला डॉक्युमेंट्स मिळालेले नाहीत, या सगळ्या भूमिकेवर त्यांनी काय उत्तर द्यायचं किंवा काय स्ट्रॅटेजी करते या संदर्भातली ही बैठक बोलवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि कायदेतज्ञ यांची ही बैठक होईल आणि त्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी वकील जे आहेत ते विधानभवनामध्ये पोहोचतील. धन्यवाद राजू, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.